चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. यावर्षी देखील लाल कांद्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. परंतु सततच्या पावसामुळे कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आणि अतिपावसामुळे पिकांवर परिणाम झाल्यानं उत्पन्न मात्र कमी झालं आहे. यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा भाव असला तरीही उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. खर्च देखील मोठ्या प्रमाणावर लागला असल्यानं कांद्याच्या उत्पन्नापासून आणि मिळत असलेला भाव पाहता लागलेला खर्च निघेल की नाही अशी चिंता कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण होताना दिसतीये. काही परवडत नाही, 1,22 रुपये आवाज उत्पन्न नाही ना, घटती नाही यावर्षी पावसामुळे घटती कमी झाली. जो म्हणजे लागवड केल्यानंतर पाऊस सतत जो झाला त्यामुळे काही नुकसान झालं आहे का? नुकसानामुळे जे उत्पन्न घटलं ना, उत्पन्न घटलं नुकसान असं झालं तर काय 500 रुपये परवडला असं. अच्छा, व म्हणजे आता जे आपलं जे शेतात जे कांदा लागवड केलेली आहे याच्यात किती उत्पन्न येईल आणि किती येणं अपेक्षित होतं? आता या एकरमध्ये आपल्या जवळपास 60-65 ते येतील, तर जवळपास 2,250 भाव पाहिजे. जर नुकसान झालं नसतं तर किती आलं असतं हे उत्पन्न? 150-200 कट्टे आले असते. 150-200 कट्टे आले. त्याच्यावर का फवारणी वगैरेचा खर्च? फवारणी लागल्या, पावसाच्या डबल निंदावं लागलं. हां, मर आली, फवारणी जास्त लागली. त्यानंतर आता काढणीसाठी मजुरी? आता काढणीसाठी मजुरी जे लागते नेहमी तेच लागते. तेच लागते, त्याच्यात मजूर काही म्हणत नाही. आम्ही तुमच्या शेतकऱ्याला ज्या सांगणार आहे. बरोबर. आता लागलेला खर्च किती आहे तुमचा? तर लागलेला समजा 30,000 रुपये एकरपर्यंत लागला. एकरला 30,000? 30,000 रुपये. किती निघेल का तो जे खर्च लागलेला आहे तो? निघेल फक्त 30-35,000 रुपये खर्च निघेल फक्त. बस जी मेहनत आहे ती भाव नसल्यामुळे. भाव नसल्यामुळे भाव नाही आहे पाहिजे तसा. म्हणजे हिशोबाने नाही भाव. म्हणजे 13-1400 रुपये जो भाव आहे, 50 रुपये किलोचा तरी पाहिजे होता भाव. हां हां, तेव्हा परवडला असत. उत्पन्न खर्च काढायचा फक्त. बस नवीन पेराला जे लागेल ते अजून परत पावकावं लागेल बाहेर. बरोबर. उत्पादन जे उत्पन्न कमी असल्यामुळे यावर्षी 1300-1400 भाव आहे. आणि डबल रोप टाकावं लागले, 4-4 वेळे तेव्हा एवढं लागलं. बरोबर. जवळपास 50 किलो बी टाकलं तेव्हा 2 एकर शेत लागलं. 50 किलो बी म्हणजे आता 2,000 रुपये किलोच्या हिशोबाने किती जातं.